अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील पाळधी गावातील कमाणी तांडा योजनेअंतर्गत शेतकरी यांच्या जमिनी प्रकल्पासाठी भूसंपादित करण्यात आल्या होत्या। सदरील जमिनी या शासनाने 1999 साली युती सरकारच्या काळात तत्कालीन मंत्री एकनाथराव खडसे यांनी प्रकल्पास मान्यता देऊन शेतकऱ्यांच्या जमिनी प्रकल्पासाठी संपादित केल्या होत्या। परंतु या जमिनीचा कोणत्याही प्रकारचा मोबदला अजूनपर्यंत मिळाला नसल्याने पाळधी गावातील शेतकऱ्यांनी 27 तारखेपासून लघु पाटबंधारे विभागात अमरण उपोषणाचा इशारा दिला होता। सदरील उपोषण सुरू झाले असता कार्यकारी अभियंता श्री एस सी अहिरे साहेब यांनी उपोषण स्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांची सर्व अडचणी जाणून घेऊन त्यांच्या प्रकरणात लक्ष घालून त्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी वरिष्ठ पातळीवरील कागदपत्राची पूर्तता करण्यात आली आहे। तसेच गेल्या 8 दिवसात हायकोर्टमध्ये दाखल याचिकेवर सर्क्युलेशन लावून लवकरच निकाल देण्याचे लेखी आश्वासन दिले आहे। शेतकऱ्यांनी लेखी आश्वासन घेतल्यानंतर उपोषण मागे घेतले आहे। यावेळी कार्यकारी अभियंता श्री एस सी अहिरे, शेतकरी सोपान सोनवणे, शालिक बावीसकर, दिलीप पाटील, कैलास शेवाळे, समाधान पाटील, ॲडव्होकेट किशोर पाटील, सुरेश पाटील, संजय पाटील तसेच इतर शेतकरी उपस्थित होते। उपोषणाच्या संदर्भात आता आपण चर्चा केली, त्या चर्चेनुसार आपण शासनातर्फेची कार्यवाही करायची आहे ती आपण केलेली आहे आणि यांना उपोषण करताना याबाबत जम अवगत करण्यात आलं, सर्व माहिती विशद करून देण्यात आली आणि त्याप्रमाणे त्यांचं समाधान केलं आणि त्यांना विनंती केली उपोषण सोडायची। त्यानुसार त्यांनी विनंतीला मान देऊन उपोषण सोडलं, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे, धन्यवाद। या ठिकाणी आमची मागणी एकच होती की आमच्या इथे 1999 पासून आमच्या प्रकल्पात जमिनी संपादित करण्यात आलेल्या होत्या, तर त्यात अजूनपर्यंत काहींना न्याय मिळाला नव्हता, त्यामुळे आम्ही उपोषणाचा हा आता एक शेवटचा मार्ग असल्यामुळे आम्ही तो निवडण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून साहेबांना सांगितलं की जर आमची मागणी तुम्ही मान्य करत असाल तर आम्ही उपोषण सोडवू। तर त्या ठिकाणी साहेबांनी आम्हाला शब्द दिला की आम्ही तुमचं लवकरात लवकर सर्क्युलेशन मार्गी लावू आणि तुमच्या जी मागणी मान्य होईल कोर्टातून त्याचा आम्ही तुम्हाला न्याय देण्यासाठी पाठ दिला आहोत, त्यामुळे साहेबांच्या विनंतीचा मान ठेवून आम्ही या ठिकाणी उपोषण सोडत आहोत। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।